नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी घटक पद्य पद्यघटकाचा आपण अभ्यास करणार आहोत। पद्यघटक कविता 4 उत्तम लक्षण, संत रामदास यांची कविता आपण पाहणार आहोत। या उत्तम लक्षण कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श व्यक्ती कशी असावी, आदर्श व्यक्तीची लक्षणं या कवितेच्या माध्यमातून संत रामदास यांनी सांगितलेली आहेत। माणसाने जीवनामध्ये काय करावे आणि काय करू नये याच्याबद्दल मार्गदर्शन संत रामदास यांनी केलेलं आहे। माणसाने जीवनामध्ये सत्याचा स्वीकार करावा, तसेच सत्याचा स्वीकार करून जीवन जगत असताना, कीर्ती मिळवत असताना चांगल्या पद्धतीने, चांगल्या मार्गाने ती कीर्ती मिळवावी, सत्याच्या वाटेनेच जीवनाचं मार्गक्रम करावा, असे या कवितेच्या माध्यमातून त्यांनी आपणास संदेश दिलेला आहे। तर या कवितेचा आपणास स्वाध्याय पाहायचा आहे। इयत्ता 10वी विद्यार्थ्यासाठी उपयुक्त असा स्वाध्याय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला पाहूया स्वाध्याय। प्रश्न क्रमांक 1 आहे, आकृती पूर्ण करा। आकृती पूर्ण करा प्रश्न आहे संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी। अनेक गोष्टी या ठिकाणी कवितेमध्ये संत रामदास यांनी सांगितलेल्या आहेत, त्यातील काही गोष्टी आपण फक्त पाहूया। पहिलं आहे, फळ ओळखल्याखेरीज खाऊ नये। अनेक फळं आपल्या समोर असतात, परंतु प्रत्येक फळाची ओळख आपल्याला झाल्याखेरीज ते फळ आपण खाऊ नये। त्याचबरोबर आळसात आनंद मानून घेऊ नये। जीवन जगत असताना काम करणं अत्यंत गरजेचं आहे। कष्ट करून जे आपल्याला सुख मिळतं ते आळसात सुख मिळत नाही, असं संत रामदास यांनी सांगितलं आहे। सत्कीर्ती म्हणजेच कीर्ती वाढवावी। जीवनात काहीतरी कमवण्यासाठी जर आपण झटलो तर आपोआपच कीर्ती मिळते। ती सत्कीर्ती जी आहे ती वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे, सातत्यानं कष्ट करायचं आहे। परावलंबी होऊ नये, कुणावरही आपल्या आयुष्याचे ओझे टाकू नये। आपण कधीच दुसऱ्यावरती विसंबून राहू नये आणि आपल्या आयुष्याचं ओझं दुसऱ्यावरती टाकू नये। अशा प्रकारे अनेक विचार या कवितेच्या माध्यमातून संत रामदास यांनी सांगितले आहे। आपण कविता जर वाचली तर प्रत्येक ओळीतून आपल्याला वेगवेगळे विचार संत रामदास यांचे पाहायला मिळते। प्रश्न 2 आहे, कधीही करू नयेत अशा गोष्टी। आता कधीही करू नयेत अशा गोष्टी कोणत्या आहेत? तर पहिली गोष्ट आहे पुण्यमार्ग सोडू नये, कुणावरही आपले ओझे लादू नये, त्याचबरोबर पैज किंवा होड लावू नये, आणि चौथी गोष्ट आहे असत्याचा अभिमान बाळगू नये। बघा, महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत। कधीही करू नये अशा गोष्टी, पुण्यमार्ग सोडू नये, पुण्याचा मार्ग कधीही आपण सोडू नये, कुणावरही आपले ओझे लादू नये, म्हणजे त्यासाठी आपण स्वतःला नेहमी दक्ष ठेवलं पाहिजे। पैज किंवा होड लावू नये, विनाकारण कोणत्याही गोष्टीसाठी पैज लावू नये। असत्याचा अभिमान बाळगू नये, मोकळा अभिमान ज्याला आपण म्हणतो, गर्व जो आहे तो असत्याचा गर्व आपण बाळगू नये, कारण हा असत्याचा गर्व, असत्याचा अभिमान जो आहे हा जास्त काळ टिकून राहत नाही। प्रश्न पुढचा आहे, तुमच्यातील प्रत्येकी 3 गुण व 3 दोष शोधून लिहा। माझ्यातील गुण, पहिला गुण आहे मी नेहमी सकाळी लवकर उठतो। दुसरा गुण आहे मला मैदानी खेळ खूप आवडतात। तिसरा गुण आहे मी नेहमी आई वडिलास कामात मदत करतो। माझ्यातील 3 गुण या ठिकाणी हे सांगितले आहेत। माझ्यातील दोष कोणते आहेत? तर पहिला आहे मला चटकन राग येतो, हा दोष माझ्यातील आहे। मला सायकल चालवण्याची भीती वाटते, भीती वाटण्याची गरज नाही तरी देखील मला भीती वाटते। तिसरा आहे मला खेळण्याचा खूप कंटाळा येतो, मला खेळण्याचा खूप कंटाळा येतो। मित्रांनो, या ठिकाणी ही जी उत्तरं दिलेली आहेत, सदर उत्तर हे नमुना दाखल उत्तर आहे। प्रत्येकाचे गुण आणि दोष हे वेगळे असू शकतात। आज या ठिकाणी दाखवलेले गुणदोष जे आहेत ते प्रत्येक विद्यार्थ्याचे हे गुणदोष वेगळे असणार आहेत। त्यामुळं आपल्यातील गुण कोणते आहेत आणि आपल्यातील दोष कोणते आहेत, या गुणांचा आणि दोषाचा आपण विचार करून काळजीपूर्वक उत्तर लिहिणं अत्यंत आवश्यक आहे। खालील व्यक्तीशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात। तोंडाळाशी कसे वागावे? तर तोंडाळाशी भांडू नये। तोंडाळ व्यक्ती असेल तर त्या तोंडाळ व्यक्तीशी आपण तोंड देऊ नये, म्हणजेच भांडू नये। संताशी कसे वागायचे? तर संत संगत खंडू नये, संतांची संगत ही त्या संगतीमध्ये खंड पाडू नये।
त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील गोष्टीबाबत कोणती दक्षता घ्यावी? पहिले आहे आळसाबद्दल कोणती दक्षता घ्यावी, तर आळसात सुख मानू नये. दुसरं आहे परपीडा करू नये. दुसऱ्याला पीडा होईल, दुसऱ्याला दुःख होईल असे कोणत्याही प्रकारे आपण वागू नये. सत्यमार्ग सोडू नये. सत्याचा मार्ग नेहमी आपण काय करायचं आहे, बाळगायचं आहे, सत्य सोडू नये. फळ कोणतेही फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये. वस्तू पडलेली घेऊ नये. पडलेली वस्तू आहे म्हणून ती आपण उचलू नये. आपल्याला माहीत नाही ती वस्तू कोणती आहे, कोणी ठेवली आहे, कशा पद्धतीची आहे, आणि अनावश्यक अशा अनेक पडलेल्या वस्तू किंवा आपणास माहीत नसलेल्या अशा अनेक वस्तू आपण उचलू नये, असं या ठिकाणी संत रामदास यांनी सांगितलेलं आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न जो येतो तो रसग्रहणासाठी. हा रसग्रहणासाठीचा काव्यसौंदर्याचा प्रश्न जो आहे तो आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. तर पुढील व्हिडिओ आपण जरूर पहा. धन्यवाद मित्रांनो.